कोल्हापुरात वडिलांचा खून केल्याप्रकरणी मुलास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर. शिवाजी बलबीम थोरात वयवर्ष 55 राहणार अंतरोळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांचा खून केल्याप्रकरणी त्यांचा मुलगा तानाजी शिवाजी थोरात वयवर्ष 28 राहणार अंतरोळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी की दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी मयत शिवाजी आणि त्यांची पत्नी महानंदा हिस कुराडीने मारहाण करून जखमी केले होते. त्याचा राग मनात धरून आरोपी तानाजी आणि मैतास घरासमोरील नारळाच्या झाडाला दोरीने बांधून काठीने मारहाण केली होती. त्यानंतर मैताच्या पत्नीच्या भावाने परत येऊन मैतास काठीने मारहाण केली होती. त्यातच तो मयत झाला. त्यानंतर आरोपी तानाजी थोरात याने त्याचे वडील हे मोटरसायकलवर पडून मयत झाल्याची खबर पोलिसांना दिली होती. पोलिसांनी या घटनेबाबत तपास केला असता आरोपी तानाजी याने दिलेली खबर ही खोटी असून आरोपी तानाजी व त्याचा मामा भीमराव यांनीच मयत बलभीम यास काठीने मारून जीवे ठार मारली असल्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिली होती. शिवाजी बलभीम थोरात वय 55 राहणार अंतरोळी तालुका दक्षिण सोलापूर यांच्या खून केल्या प्रकरणात त्यांचा मुलगा आरोपी तानाजी थोरात याला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री शिवकुमार दिघे साहेब यांनी जामीन मंजूर केला. सदर प्रकरणातील हकीकत अशी 13 ऑगस्ट 2022 रोजी मयत शिवाजी थोरात व त्यांची पत्नी महानंदा यांच्यामध्ये काही कारणावरून वादावाद झाले व शिवाजी यांनी महानंदा हिला कुऱ्हाडीने मारहाण केली होती. सदर घटनेचा राग मनात धरून आरोपी तानाजी थोरात यांनी आपले वडील शिवाजी यांना एका दोरीने नारळाच्या झाडाला बांधले व काठीने त्यांना मारहाण केले. त्यानंतर तानाजीचा मामा आरोपी क्रमांक 2 हा देखील त्या ठिकाणी आला व त्याने देखील मैतास जबर काठीने मारहाण केली व त्या तिथेच शिवाजी यांनी मान टाकली. त्यानंतर आरोपी तानाजी थोरात यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वडील शिवाजी हे मोटरसायकलवरून अपघातात पडून मयत झाले असल्याबाबत खोटी खबर देखील दिली होती. परंतु पोलिसांच्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की सदर बाबतीत आरोपी तानाजी व त्याचा मामा यांनीच मारहाण केल्यामुळे मैतास मरण आले म्हणून त्यांच्या विरुद्ध FIR मंद्रूप पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली व त्यानंतर दोषारोप पत्र देखील दाखल झाले. आरोपींना अटक करण्यात आली. सदर प्रकरणात आरोपींना जामीन मिळावा म्हणून तानाजी थोरात यांनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामिनाचा अर्ज दाखल केला होता. तो अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी फेटाळून लावला. त्यानंतर आमच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात आरोपी तानाजी थोरात यांनी जामिनाचा अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही न्यायमूर्तींपुढे दोषारोप पत्रामध्ये सगळे कागदपत्र तपासले असता यामध्ये आरोपी तानाजी थोरात यांचा मैताला कोणत्याही प्रकारे मारण्याचा उद्देश किंवा हेतू नव्हता असा युक्तिवाद आम्ही मांडला. तो युक्तिवाद न्यायमूर्तींनी ग्राह्य धरला आणि आरोपी तानाजी थोरात याला जामिनावरती मुक्त केले आहे.